श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू। उद्या 30 नोव्हेंबर आणि वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। ही संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहे, यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, उपासना, व्रत हे करायचं आहे। गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला यामुळे प्राप्त होत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी आवर्जून करायचा आहे। तर आपल्याला आपल्या मुलांवर अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, त्यामुळे मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी दूर होतील आणि मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल। अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायात त्यांना यश मिळेल असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, गणपती बाप्पा हे संकट नष्ट करणारे, विघ्नहरण करणारे, विघ्नांचा नाश करणारे देवता मानले जातात। त्याचप्रमाणे बुद्धीचे देवता, ज्ञानाचे देवता आपण असं सुद्धा आपण गणपती बाप्पांना म्हणत असतो। बुद्धी देणारे देवता म्हणून या दिवशी आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त उपाय हे आपल्याला करायचे असतात। आणि बघा, आपली मुलं जी आहेत तर ती लहान असो किंवा मोठी असो, तर या सर्व वयाच्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बरीचशी मुलं आणि मुली हे जर दोघं सुद्धा जर हट्टीपणा, चिडचिडेपणा सुद्धा करत असतात किंवा ते सांगितलेलं ऐकत नाहीत, त्यांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक नसते, त्यांना काही सांगितलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही, आणि अगदी मुलं मोठी शाळेत जाणारी असतील तर ती अभ्यास करतात पण त्यांचं वाचलेलं लक्षात राहत नाही, त्याचप्रमाणे त्यांना अभ्यास करावा असं वाटत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, शिक्षण घेत असतील किंवा शिक्षण त्यांनी घेतलेलं असेल तरी सुद्धा जर त्यांना नोकरी प्राप्त होत असेल किंवा नोकरी प्राप्त करत असताना सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये जर अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील, एखादा व्यवसाय जर तुमची मुलं करत असतील तर तो व्यवसाय करताना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये जर अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अतिशय प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यामुळे आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी प्रत्येक आईने हा उपाय नक्की करायचा आहे। आपल्या मुलांच्या, आता बघा, प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नसावी आणि त्यासाठी सुद्धा ते भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतात, तर हा उपाय अशा मुलांसाठी तुम्ही नक्कीच करू शकता। त्याचप्रमाणे आजी आजोबा जर असतील तर ते सुद्धा आपल्या नातवांसाठी सुद्धा हा उपाय नक्की करू शकतात। असं काही नाही की फक्त हा उपाय आईनेच केला पाहिजे, वडिलांनीच केला पाहिजे, तर तुमची आई जर जवळ नसेल किंवा काही आईची अडचण असेल तर इतर व्यक्ती सुद्धा घरातल्या आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात। खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे, त्यामुळे तुमच्या मुलांना नक्कीच याचा फायदा होईल। तर पहा, तुम्हाला उद्या सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील तर उद्याच्या दिवशी बघा, गणपती बाप्पांना तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलेले जे तीर्थ आहे किंवा हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलांना आवर्जून प्यायला द्यायचं आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये गणपती बाप्पांचा मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हण सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक हा नक्कीच करू शकता। तर हे अभिषेकाचं जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलांना आवर्जून प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या मुलांकडून तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष एक संकटनाशक स्तोत्र तुम्हाला त्यांच्याकडून पठण करून घ्यायचं आहे। मुलं लहान असतील तर आई वडिलांनी स्वतः पठण करायचं आहे आणि मुलांना शेजारी बसवायचं आहे, म्हणजे मुलांच्या ते कानावरती शब्द पडतील, तर हे या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ। नारळामध्ये पाणी असायला हवं आणि असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। त्या नारळावरती तुम्हाला एक लाल धागा बांधायचा आहे आणि त्या धागावरती तुम्हाला 21 वेळेला किंवा 11 वेळेला तुम्हाला, किंवा तुम्ही अगदी 5 वेळेला, 3 वेळेला, जसं काही तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला कोलाकार वेढे त्या नारळावरती बांधायचे आहेत। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नारळावरती अशा पद्धतीने हा जो धागा आहे तो बांधायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये उभा धरायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आडव्या पद्धतीने तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो
असं धरायचं नाही आहे, तर उभास तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या धाग्याचे वेडेसुद्धा त्या नारळावरती बांधायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे 11 किंवा 21 किंवा 5 वेळेला तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मुलांना तुमच्या देवघराच्या शेजारी बसवायचं आहे किंवा घरातल्या इतर कोणत्याही जागेवरती तुम्ही बसवलं तरीही चालेल. फक्त तुमच्या मुलांचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला नसायला हवं. अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना बसवा ज्या ठिकाणी तुमच्या मुलांचं जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला आलं नाही पाहिजे. त्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवून घ्यायचा आहे. आता कसा उतरवून घ्यायचा आहे पहा, तर तुमच्या मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत हा नारळ उतरवायचा आहे. किती वेळेला उतरवायचा आहे, तर 7 वेळेला तुम्हाला तो उतरवून घ्यायचा आहे. यानंतर तो नारळ घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तो जो नारळ आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून तुमच्या मनातल्या तुमच्या मुलांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला मुलांच्या समोर व्यक्त करायच्या आहेत. मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांची बुद्धी जर चालत नसेल, त्यांचं वाचलेलं लक्षात राहत नसेल, अशा अनेक प्रकारच्या अडचणी तुमच्या मुलांमध्ये असतील तर त्या अडचणी तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. त्यानंतर हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या पायाला लावून तुम्हाला हा नारळ तिथे चरणाजवळ अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जात असताना मंदिरामध्ये तुमच्यासोबत तुम्ही खोबरं हा सुद्धा नैवेद्य घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही खडीसाखर सुद्धा नैवेद्य म्हणून नेला तरीही चालेल. तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला प्रसाद म्हणून थोडासा घेऊन तुमच्यासोबत आवर्जून घेऊन जायचं आहे. तुम्ही साखर आणि शेंगदाणे नेलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही शक्य आहे तर ते तुम्हाला नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून गणपती बाप्पांच्यासाठी घेऊन जायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला मुलांसाठी तुमच्या आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामधले जे काही अडचणी आहेत तर ते दूर होतीलच, त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला चमत्कार झालेला दिसून येईल आणि मुलांचे जे सर्व दोष आहेत तर ते दूर होतील. मुलांवरती येणारे संकट जे आहेत, वारंवार विघ्न जर येत असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि अशा पद्धतीने मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगतही होईल, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना प्रगती होईल, त्यांना यश प्राप्त होईल, व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना यश प्राप्त होईल. तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. जर सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मासिक पाळी असेल तर हा उपाय घरातल्या इतर सदस्यांनी केला तरीही चालेल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.